तो कसे आहे पोट्टनो? माझं नाव आहे शुभम आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र रेसलिंग न्यूज। तर चला सुरू करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चार असे कोणते WWE सुपरस्टार आहेत जे बॉबी लॅशलीच्या इंजरी नंतर रॉच्या शोवर एक डॉमिनेट स्टार म्हणून समोर येऊ शकतात। तर तुम्ही म्हणता बॉबी लॅशली इंजरी कधी झाली जी, तर तुम्ही त्या दिवशी पाहिलं नाही का एलिमिनेशन चेंबरमध्ये? नशीन पाहिला तर आपला चॅनल व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो जाऊन पाहून घेजा, तुम्हाला सगळं माहीत पडून जाईल। तर सेथ रॉलिन्सने जेव्हा ऑस्टिन थेरीले बक्कल बॉम्ब किंवा तो पॉवर बॉम्ब सारखा फेकते ना, तसा बॉम्ब त्या बॉबी लॅशलीच्या पॉटवर दिला तेव्हा बॉबी लॅशलीला इंजरी झाली, पण ते काही खरं नव्हतं। बॉबी लॅशलीले शोल्डरमध्ये इंजरी ब्रॉक लेसनर वर्सेस बॉबी लॅशलीच्या मॅचमध्ये झाली होती। ते कधी? जेव्हा रॉयल नंबरमध्ये त्यांचा दोघांचा मॅच होता त्या मॅचमध्येच बॉबी लॅशलीच्या शोल्डरमध्ये लेजिमेट इंजरी झाली होती। लेजिमेट इंजरी म्हणजे असं एक नस असते ते दबली किंवा नस डॅमेज झाली, त्यामुळे बॉबी लॅशलीला सर्जरीची गरज आहे आणि त्याला सर्जरीनंतर 4 ते 5 महिन्याचा आरामही लागेल रे पोट्टे। म्हणून आता बॉबी लॅशलीच्या जागेवर कोण रॉवर डॉमिनेंट स्टार म्हणून बुक होते तर हे आपण पाहू शकतो, म्हणजे हे फ्युचर आहे। तर हे आपल्या सिरीजमध्ये ॲड होणार आहे व्हॉट इफच्या, ठीक आहे? तर सिरीज हे पॉइंट घेता प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर। तर 4th नंबरचा सुपरस्टार आहे फिन बॅलर। फिन बॅलरला पोट्टेनं तुम्ही जेव्हा पाहिला असेल NXT वर, तो जेव्हा वापस गेला होता तेव्हा त्याने तिथं म्हणजे NXT वर फिन बॅलरला डॉमिनेट तरीयानं बुक केलं होतं। फिन बॅलरनं तिथं जाऊन हिल टर्न केलं होतं, तिथं तो एक हिल सुपरस्टारच्या तौरवर काम केलं होतं आणि ते त्याचं काम म्हणजे एक नंबर होतं ना पोट्टेनं। तिथं फिन बॅलरला कोणीच टक्कर देऊ नाही शकलं, फक्त त्याला एका सुपरस्टारनं टक्कर दिली, ते म्हणजे कॅरियन क्रॉस, पण तोही आता WWE मध्ये नाही। पण आता फिन बॅलर मेन इव्हेंट सीनमध्ये आला पाहिजे मला तर असं वाटते, जेव्हा मेन रॉस्टरवर त्याचं हिल टर्न करून त्याला एक डॉमिनेट स्टार बनवलं पाहिजे WWE नं। तर काउन की फिन बॅलर हा एक डिझर्विंग सुपरस्टार आहे। फिन बॅलरसोबत कधीच मेन इव्हेंटवर चांगलं नाही झालं, फक्त एक वेळा सोडून जेव्हा तो युनिव्हर्सल चॅम्पियन बनला होता त्याच्यानंतर WWE नं फिन बॅलरला काही खास बुक केलं नाही। त्याच्या जर का फिन बॅलरले त्याच्या फुल पोटेन्शियलवर WWE नं यूज केलं तर तो WWE चा एक एवढा मोठा सुपरस्टार बनू शकते की काय सांगू। तर आपला पुढचा सुपरस्टार आहे म्हणजे 3 नंबरचा सुपरस्टार आहे AJ स्टाईल। AJ स्टाईलला एकटा कोणताही शो रन करायचं ताकद ठेवते जर का त्याला चांगलं बुक केलं तर। आणि AJ स्टाईलला सध्या तरी रॉच्या शोवर आहे। जेव्हा AJ स्टाईल WWE चॅम्पियन होता तेव्हा WWE ने त्याला चांगलं स्ट्रॉंग बुक केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता ते व्हिडिओजमध्ये। तेव्हाही AJ स्टाईलने एकट्याने स्मॅकडाऊनचा शो रन केला होता। आता स्मॅकडाऊनचा शो एकटा रोमन रेंज रन करतो तसा AJ स्टाईलनं एकट्याने स्मॅकडाऊनचा शो रन केला होता। तर आता बॉबी लॅशलीच्या इंजरी नंतर AJ स्टाईल हा तो सुपरस्टार असू शकते ज्याला WWE स्ट्रॉंग बुक करेल। तर WWE AJ स्टाईल कोण बुक करेन, काय डोक्यात प्रकाश पडला WWE च्या? तर तुम्ही पाहिलं असेल की AJ स्टाईलनं युनायटेड स्टेट चॅम्पियन डेमियन प्रिस्टले पिन केलं होतं। AJ स्टाईल फक्त आज दुसरा सुपरस्टार आहे जेव्हापासून डेमियन प्रिस्ट मेन रोस्टरवर आला त्याला पिन करणार। पहिला सुपरस्टार कोण आहे ते मला आता एवढं आठवण नाही, तेवढं तुम्ही पाहून घेता कोण आहे। तर ठीक आहे, तर AJ स्टाईलला जर का चांगलं स्ट्रॉंग बुक केलं ना तर AJ स्टाईल सारखं सुपरस्टार नाही पोट्टेनो। AJ स्टाईलनं पुऱ्या वर्ल्डमध्ये कॉम्पिट केलं, तो पुऱ्या वर्ल्डमध्ये फिनॉमिनल नावाला ओळखला जातो भाई पोट्टन। जर का तुम्ही त्याचे पहिलेचे मेसेज पाहिले असतील NJPW तर AJ स्टाईल सारखा सुपरस्टार नाही। तर आपला पुढचा कंटेंडर आहे सेथ रॉलिन्स। सेथ रॉलिन्सला तू असं मला काही सांगायची गरज नाही सेथ रॉलिन्सच्या बारेमध्ये, तुम्हाला सगळ्याला माहीत असेल सेथ रॉलिन्स सारखा सुपरस्टार WWE मध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये तरी कोणीच नाही। आणि जेव्हा तो हील असते तेव्हा जर का त्याला WWE ने डॉमिनेटिंग बुक केलं तर त्याच्यासारखा पॉवरफुल आणि स्टार पॉवरवाला सुपरस्टार भी दुसरा कोणी नाही। काऊन जेव्हा सेथ रॉलिन्स रेसलमेनिया 31 मध्ये त्याचा मनी इन द बँक कॅश इन केलं तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं होतं सेथ रॉलिन्सचं कसं डॉमिनेटिंग बुक केलं ते हिलच्या तौरवर। जर का तसंच वापस WWE ने सेथ रॉलिन्सला बुक केलं तर WWE चे रॉच्या शोची रेटिंग म्हणजे जमिनीपासून तर आसमानापर्यंत रेटिंग जायला 1 मिनिट लागेल नाही पोट्टनो। सेथ रॉलिन्स असा सुपरस्टार आहे जर का त्याला WWE ने चांगलं बुक केलं, चांगला पुश दिला तर मला तरी असं वाटते रे भाई पोट्टनो। तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर मला कमेंट करून सांगायचा पटकन, ठीक आहे? तर जर का सेथ रॉलिन्सला बुक करायचं असलं WWE चांगलं तर तुम्ही पाहू शकता उद्याच्या रॉच्या शोवरच ते होऊ शकते। बॉबी लॅशलीच्या इंजरीनंतर सेथ रॉलिन्स आता रेसलमेनियासाठी कोणा ना कोणासोबत फ्यूडमध्ये येईनच। तर सगळ्यात जास्त बॉबी लॅशलीची कमी पुरी करणारा सुपरस्टार आहे म्हणजे एज।
एजनं 2011 नंतर रिटायरमेंट घोषित केलं होतं, पण आता एज त्याच्या करिअरमध्ये म्हणजे रेसलिंग करिअरमध्ये वापस आलाय. तर तेव्हापासून एजने पोर्टेनो डब्ल्यू डब्ल्यू लय डॉमिनेटिंग बुक केलेलं आहे. म्हणजे एज लगभग कोणतेच मॅचेस हरत नाही एक हात दोन सोडून. तो जेव्हा रोमन रेन सोबत फ्यूडमध्ये होता त्यानं लगभग रोमन रेनच्या खिलाफ युनिव्हर्सल चॅम्पियनशिपचा मॅच जिंकला होता. त्यानं रोमन रेन्स लय डेंजर टक्कर दिली. मला तर दोन तीन जागेवर असंही वाटलं होतं की जाते का रोमन रेनच्या हातातून युनिव्हर्सल टायटल, कारण की एज हा रेटेड आर सुपरस्टार आणि डब्ल्यू डब्ल्यू कधी त्याला पुश करेन हे सांगताच येत नाही, कारण की एज सारखं सुपरस्टार डब्ल्यू डब्ल्यू मध्ये दुसरा कोणी नाही. पोट्टेनो एज जेव्हा हील असते किंवा तो अग्रेशन दाखवतो ना पोट्टेनो, तर तेव्हा एज सारखा सुपरस्टार दुसरा कोणी नसते दिसायले टी व्हीवर. ठीक आहे, तर हे होते ते चार सुपरस्टार. तर पोट्टेनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला, करा ना बे सबस्क्राईब, फुकट असताय करा पटकन सबस्क्राईब.